महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिये येथे गेल्या वर्षी 22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 80 जणांना जिवंत समाधी मिळाल्याची दुर्घटना झाली होती. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन निमित्त रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदित्य टटकरे, आमदार भरत गोगावले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे आदी मान्यवरांनी उपस्थित देऊन श्रद्धांजली वाहिली. निर्भीड शोसाठी सुयोग गायकवाड. योजनेअंतर्गत नवीन यांत्रिक नौका बांधणीकरिता 100 ते 200 अश्वशक्तीचे इंजिन वापरण्याची मुभा मत्स्य व्यवसाय विभागाने दिल्यामुळे रासविनी योजनेअंतर्गत बांधलेल्या 85 ते 90% नौकांवर 120 अश्वशक्तीवरील इंजिन बसवण्यात आलेले आहेत. परंतु सन 2022 ते 2023 च्या आर्थिक वर्षात 120 अश्वशक्ती इंजिनवरील नौकांना राज्यातील डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागामार्फत घेतल्याचे दिसत आहे. यामुळे संबंधित नौका डिझेल कोट्यातून वगळण्यात आल्या तर डिझेलच्या वाढत्या किमतीचा विचार करता वरील नौका मासेमारी करता जाऊ शकत नसल्याने संबंधित नौकांवर विसंबून राहणाऱ्या लाखो लोकांचा रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. योजनेअंतर्गत संबंधित नौकांना दिलेल्या अर्थसहाय्याची परतफेड होण्यास मुश्किल होणार असल्याचे नौका मालक बोलत आहेत. तरी भावी आयुष्यात मच्छीमार समाजावर ओढणाऱ्या अडी अडचणींवर तोडगा करण्याकरिता सन 2022 ते 2023 च्या आर्थिक वर्षात 120 अश्वशक्तीवरील इंजिन बसवण्यात आलेल्या नौकांना डिझेल कोट्यातून वगळण्याचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार होण्याकरता तसेच सन 2018 पासून वरील नौकांचा थांबवण्यात आलेला डिझेल परतावा लवकरात लवकर मिळण्याकरिता वैष्णवी माता मत्स्य व्यवसाय विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमॅन आणि कोळी समाजाचे नेते मार्तंड नाकवा यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन पत्र दिले आहे. निर्भीड विश्वासाठी सुयोग गायकवाड, पुरण. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालन विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कांदळवनाचे महत्व सांगण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आमोद ठक्कर, रेंज फॉरेस्ट ऑफिसर उरण कोकरे साहेब, प्रमुख वक्त्या निमिषा नारकर, कांदळवन कक्ष अलिबाग विराज दाभोळकर, प्राचार्य डॉक्टर पी जी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉक्टर श्रेया पाटील, प्राध्यापक पंकज भोये, सूत्रसंचालन डॉक्टर आर बी पाटील, प्राध्यापक मयुरी भोईर, जोशी किशोर आदी उपस्थित होते. निर्भीड शोसाठी सुनील ठाकूर व सुयोग गायकवाड, उरण. लायन्स क्लब ऑफ उरणचा 50वा वर्धापन दिन दिनांक 21 जुलै 2022 रोजी US हायस्कूल सरस्वती हॉल बोरी उरण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्टेप आर्ट ऑफ डान्स अकॅडमीचे डान्स कलाकारांनी सुंदर नृत्य करत सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. PMJF लायन राकेश चौमल यांनी लायन्स क्लब ऑफ उरणच्या कार्याचे उपक्रमांचे कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. निर्भीड शोसाठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड. इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावातील निसर्गरम्य अक्कादेवी धरण सध्या पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनले. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक नागरिक आपापल्या कुटुंबासह या परिसराचा आनंद लुटण्यासाठी ये जा करत असतात. या पर्यटनातून परिसरात टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम चिरनेर गावात अभिनव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. देशाच्या 75व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 22 रोजी चिरनेर ग्रामपंचायत व घंटागाडी कर्मचारी महेश चिरनेरकर यांच्या सहकार्याने अभिनव मित्र मंडळाचे संस्थापक पद्माकर फोफेकर, अध्यक्ष सुनील नारंगीकर, उपाध्यक्ष विकास म्हात्रे, सदस्य जीवन नारंगीकर, प्रवीण म्हात्रे, विश्वजित म्हात्रे, किरण नारंगीकर, रोशन मोकल, रवींद्र भगत, गणेश म्हात्रे, संतोष भगत, विश्वास मोकल, कल्लू सिंग, राजेंद्र भगत, यतीन फोफेरकर, आयुष नारंगीकर, स्वरूप म्हात्रे, कौशल मोकल, दर्पण भगत, आश्वेत भगत, संकल्प भगत, मिहिर म्हात्रे यांनी अक्कादेवी धरण परिसरातील कचरा गोळा करून घंटागाडीत भरून दूर फेकून परिसर स्वच्छ केलाय. निर्भीड शोसाठी सुयोग गायकवाड. उरण शहरातील उरण नगर परिषदेच्या स्वातंत्र्य सैनिक दत्ता राहळकर मैदान मोरी जवळ असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचालित सीबर्ड स्वीकार असलेल्या या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी रक्षाबंधन सणासाठी रंगीबिरंगी राख्या बनवल्या आहेत. विविध प्रकारच्या राख्या उरण येथील US शाळा, सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल उरण, उरण कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर आदी शाळा व पालक तसेच सेवाभाविक संस्था राख्या खरेदी करून मदत करून विशेष मुलांना प्रोत्साहन देत आहेत. शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ, पल्लवी परदेशी, मयुरी मयेकर, प्रशांत कदम, गणेश जाधव, स्नेहल राणे आदी शिक्षक मुलांना राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. निर्भीड शोसाठी दिनेश पवार व सुयोग गायकवाड, उरण.
शुक्रवार दिनांक 22 जुलै 2022 रोजी ठीक सकाळी 11:30 कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली, तसेच 20 कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी चेअरमॅन स्कूल कमिटी खोपटे राजन पाटील, सहाय्यक अभियंता MSCB प्रथमेश मयेकर, माता पालक संघटना जयेशा ठाकूर, म्हात्रे मॅडम, भोईर सर, कोमल पाटील, भूपेंद्र ठाकूर, खुशाल घरत, विनोद पाटील, तेजस भगत व इतर मान्यवर उपस्थित होते. निर्विडिशोसाठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विडिशो लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.